येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता जी उद्योजकतेची चळवळ सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचा एक कॉमन प्रश्न येतो आहे, आणि तो म्हणजे सर आम्हाला उद्योग करायचा आहे, धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, पण माझ्याकडे भांडवल नाही. तर भांडवल असल्यानंतर उद्योग करणं ही काही उद्योजकता नाही, भांडवल नसताना उद्योग उभा करणं ही खरी उद्योजकता आहे. मग भांडवल उभं करायचं म्हणजे पैसे उभे करायचे का? नाही, पैसे उभं करणं ही नंतरची स्टेप आहे. पहिलं आपण काय केलं पाहिजे, आपली ओळख निर्माण केली पाहिजे, म्हणजे ओळख हेच पहिलं भांडवल आहे, आणि ती ओळख आपल्याला निर्माण करावी लागेल. लोक तुमच्यावर विश्वास कधी ठेवतील, लोक तुमच्याशी व्यवहार कधी करतील, लोक तुमच्याकडून वस्तू कधी घेतील, लोक तुमची सेवा कधी स्वीकारतील, लोक तुम्हाला पैसे कधी देतील, ते ह्या सगळ्यांचं मूळ असं आहे की तुमची ओळख पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर धंदा पाहिजे तर ओळख पाहिजे, आणि ओळख निर्माण जी करायची असेल तर तुमचं ॲटिट्यूड बदललं पाहिजे. आपण आपली भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे. म्हणजे कसं करायचं, तर आपण जो कोणी भेटेल त्याला मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आपण हेल्पिंग ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. आणि यासाठी असं गरजेचं नाही आहे की जो तुमची वस्तू घेणार आहे किंवा जो घेतो आहे फक्त त्याच्याशी नंबर वागायचं असं नाही. तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस हा पॉसिबल तुमचा कस्टमर आहे, आणि तो तुम्हाला जवळपास कोटी कोटी रुपयांची ऑर्डर देण्याची शक्ती ठेवतो किंवा क्षमता ठेवतो. असाच डोक्यात विचार करून भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला स्माईल द्या, स्मितहास्य करा, त्या माणसाशी सौजन्याने वागा. त्या माणसाला काय अडचण असेल तर स्वतःहून पुढे होऊन इनिशिएटिव्ह घेऊन त्याला मदत करण्याची भूमिका घ्या. डेफिनेटली तुमच्याबद्दल एक चांगली ओळख निर्माण होते, आणि ओळख निर्माण झाली की मग माणूस त्याचे विचार, त्याच्या काही अडीअडचणी, त्याच्या गरजा, त्याच्या समस्या ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याशी शेअर करतो. आणि लोकांची जी काही अडीअडचण असेल, गरज असेल, समस्या असेल, प्रश्न असेल, हीच खरं धंद्याची नाडी आहे. आणि ती ओळखण्यासाठी, ती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी, ती समजण्यासाठी तुमची ओळख निर्माण करावी लागेल. आणि म्हणून आपण बघू शकतो की कधी रामाने सांगितलं होतं का माझं स्वतःचं मंदिर बांधा, कधी कृष्णाने सांगितलं का तुम्ही माझं मंदिर बांधा, कधी शिवाजी महाराजांनी किंवा कुठल्या महापुरुषांनी सांगितलं का की तुम्ही माझी जयंती साजरी करा. मग आपण ज्यावेळी मंदिर बांधतो, एखाद्या महापुरुषाची जयंती करतो, तर आपण स्वतःहून लोक त्यांची वर्गणी गोळा करतो, बॅनर लावतो, पोस्टर लावतो, तो कार्यक्रम साजरा करतो, ते मंदिर बांधतो, लोक यायला लागतात, परत पैसे जमा होतात. हे सगळं पैशाचं रोलिंग कशामुळे होतं, तर राम असतील, कृष्ण असतील, शिवाजी महाराज असतील किंवा जगातलं इतर कुणी फेमस माणूस असेल, या सगळ्या लोकांना लोक ओळखतात. आणि ती ओळख त्यांची का निर्माण झाली, राम असतील, कृष्ण असतील, शिवाजी महाराज किंवा इतर कोणी महापुरुष, त्यांची ओळख निर्माण कशातून झाली, जो लोकांना मदत करतो, जो लोकांच्या कामी येतो, जो लोकांचे प्रश्न सोडवतो, जो लोकांच्या अडचणी सोडवतो, जो माणूस काहीतरी उपयुक्तता व्हॅल्यू ठेवतो, म्हणजे ज्याचं काहीतरी युजफुल व्हॅल्यू आहे किंवा ज्याचं काहीतरी योगदान असू शकतं, अशाच माणसाला लोक ओळखीत ठेवतात. आणि म्हणून आपण असं काहीतरी कौशल्य डेव्हलप केलं पाहिजे. जर आपल्याकडे वस्तू नसेल एखाद्या द्यायला, सेवा नसेल द्यायला, आपल्याकडे काही देण्यासारखं काही नसेल, तर किमान बोलण्यासारखे चार शब्द आहेत, आपण चांगले दोन चांगले शब्द जर बोलू शकलो तरी त्याच्यातून ओळख निर्माण होत असते. आणि म्हणून पहिली तुम्ही ओळख निर्माण करा. हे ओळख नावाचं भांडवल असं आहे की ज्याच्यासाठी पैसे लागत नाहीत, परंतु एकदा हे ओळख नावाचं भांडवल तुमच्याकडे असेल तर आयुष्यात तुम्हाला पैशाची अजिबात कमी पडत नाही. म्हणून पहिली तुम्ही तुमची ओळख निर्माण करायला शिका. जर तुम्ही ओळख निर्माण करू शकले तर तुम्ही बनवणारी कोणतीही वस्तू विकली जाऊ शकते. कारण तुम्ही जी वस्तू बनवणार, सेवा बनवणार, काही पण बनवणार, ते माणसाची गरज लक्षात घेऊन बनवणार. म्हणून उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पैसा लागतो असं नाही, तर त्याच्या मूळ गाभा जो आहे, बेसिक फाउंडेशन आहे, की तुमची काहीतरी ओळख पाहिजे. ती ओळख तुम्ही स्वतः निर्माण केली पाहिजे, त्याला ब्रँडिंग पण म्हणतात. आणि ज्याच्यामधून मग तुम्ही ओळख निर्माण केली की तुमचं एक सर्कल तयार होतं, एक नेटवर्क तयार होतं. आणि जेवढं मोठं सर्कल तुम्ही बनवताल, जेवढे जास्त लोक तुम्हाला ओळखतील, तेवढे जास्त लोकांना तुम्ही सेवा देऊ शकता. आणि जेवढा मोठा तुमचा धंदा होईल तेवढा मोठा तुमचा नफा होईल. आणि जर तुम्हाला नफा जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त ओळखी कराव्या लागतील. म्हणजे धंदा जास्त करायचा आहे तर तुम्हाला टर्नओव्हर जास्त ठेवावा लागेल. धंदा म्हणजे नफा जास्त पाहिजे, धंदा जास्त करावा लागेल. धंदा जास्त करायचा आहे, तुम्हाला ओळख जास्त ठेवावी लागेल, निर्माण करायला लागेल. आणि जर ओळख तुम्हाला जास्त निर्माण करायची तर इतरांपेक्षा सरस, इतरांपेक्षा चांगलं काहीतरी सातत्यानं लोकांना देण्याची तुम्ही तयारी ठेवा. देणाराची ओळख निर्माण होत असते,
घेणाऱ्याची नाही, आणि म्हणून तुम्ही देण्याच्या भूमिकेत कायम जा। तुम्हाला धंदा करायला, व्यवसाय करायला, उद्योग करायला कधीही काही कमी पडणार नाही। आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या, सिंधी लोक अंगावल्या कपड्यांनिशी भारतामध्ये आले, आज त्यांचे किती मोठमोठे धंदे येतं। मारवाडी लोक, त्यांच्या गावात काय पिकतं काही नाही, ते इथं भारतामध्ये किती मोठे झाले। जैन लोक असतील, इतर अनेक समाजाचे लोक असतील, पंजाबी लोक असतील, कुठे कुठे जाऊन धंदे करतात, पर कॅनडामध्ये अर्धा कॅनडा ह्यांनी जिंकून घेतलेला आहे। त्यामुळे ओळख निर्माण करा। तुमचे बनवली जाणारी वस्तू, तुमची सेवा असेल, तुमचे शब्द असतील, तुमचं वागणं असेल, तुमचं ॲटिट्यूड असेल, हे सगळंच एक प्रकारे तुमची ओळख झाली पाहिजे। आणि जो कोणी माणूस भेटेल त्याने असं म्हटलं पाहिजे, अरे हा माणूस चांगला आहे, हा माणूस विश्वासू आहे, हा माणूस कधीही दगाफटका करणार नाही। ही जर तुमची इमेज तयार झाली, डेफिनेटली भांडवल उभं करायला वेळ लागणार नाही। तुम्हाला लोक उधारीवर वस्तू देतील आणि तुम्ही त्याच्यातून तुमचा धंदा सुरू करू शकता, किंवा लोक तुम्हाला ऑर्डर देतील, तुमच्या क्रेडिबिलिटीवरती देतील, तुमच्या विश्वसनीयतेवरती देतील। म्हणून तुम्ही अशी हे भांडवल पहिलं उभं करा की लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे। आणि म्हणून आता हे ओळख कशी निर्माण करायची, कशाप्रकारे हे वाटचाल करायची, हे सगळं आम्ही तुम्हाला विस्तारित स्वरूपामध्ये, जर आपली कधी एखाद्या सेमिनारमध्ये भेट झाली, एखाद्या उद्योजक शिबिराला आपण आले, तर डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगणार की ओळख निर्माण करायची म्हणजे कशा कशा प्रकारे जायचं आणि कशाप्रकारे भांडवल उभं करायचं। तुम्हाला बँकेचं लोन घ्यायची पण गरज पडत नाही, तुम्हाला बाकीच्या काही भानगडी पडायची गरज नाही। म्हणून तुम्ही पहिली ओळख नावाची गोष्ट निर्माण करा। तुम्ही पॉप्युलर व्हा, तुम्ही प्रसिद्ध व्हा, लोकांनी तुम्हाला नावासकट कृतीसकट ओळखायला सुरुवात केली तर पैसा तुमच्या मागे येत असतो, तुम्हाला पैशाच्या मागे जायची गरज पडणार नाही। म्हणून जगातली सगळी कामं ही ओळखीनं होतात, आणि मग जगातला कुठलाही धंदा असा नाही की जो ओळखीशिवाय होत नाही। अगदी तुम्हाला एखाद्या वस्तू विकायची तरी तिथं तुम्हाला ओळख लागेल, वस्तू घ्यायची तरी ओळख लागेल, सेवा द्यायची ओळख लागेल। म्हणून ओळख नावाचं भांडवल कायम तुमच्या सोबत ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये पैशाची कमी पडणार नाही। जो तुमचा प्रश्न आहे की आम्ही ओळख कशी निर्माण करू, याच्यासाठी आम्ही काय करतो, उद्योग धंदा व्यवसाय वाढीसाठी पुण्यामध्ये दर आठवड्याला एक सेमिनार घेत असतो। अगदी नाममात्र असं ते त्याची फी आकारली जाते। तुम्ही जरूर तिथं येत चालात, स्क्रीनवरती एक नंबर दिला आहे, कॉल करा, बुकिंग करा, आणि त्या कार्यक्रमाला तो कार्यक्रम ओव्हरफ्लो व्हायच्या अगोदर तुमची बुकिंग करा आणि येत चला। आम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला ओळख कशी निर्माण करायची, भांडवल कसं उभं करायचं, अशा सगळ्या असंख्य प्रश्नांवरती प्रॅक्टिकली उत्तरं तुम्हाला तिथे देऊ। व्हिडिओमध्ये काय सगळी उत्तरं तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून जरूर स्क्रीनवर नंबर येतोय, तुम्ही ते बुकिंग करा आणि लवकरात लवकर सीट बुक करून तिथे सहभागी व्हा। जेवढ्या लवकर तुम्ही याल तेवढे जास्त संधी तुम्हाला नवीन नवीन उद्योग करण्याची मिळेल। धन्यवाद।